पोलिसांची अवैध तंबाखू वाहतुकीवर कारवाई, 90 लाखांचा माल हस्तगत. मुंबई आग्रा महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक MH18BA0136 मधून अवैधरित्या सुगंधित तंबाखू वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 6 वाजेच्या सुमारास ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत 30 लाखाच्या ट्रकसह 60,37,600 रुपयांची सुगंधित तंबाखू असा एकूण 90,37,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या कारवाईत शिरपूर शहरातील रामसिंग नगर मधील निसार इसाक सय्यद यास ताब्यात घेण्यात आले. या अगोदरही पोलिसांनी दिनांक 4 रोजी सकाळी 4 ट्रकसह 2.5 कोटींची तंबाखू हस्तगत केली. पोलीस निरीक्षक के पाटील यांनी एकाच दिवसात अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्या 5 ट्रकवर कारवाई करीत तब्बल 3.5 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काल सकाळी 4 ट्रक चालकांविरुद्ध अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू वाहतूक करताना मिळून आले म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुद्देमालासह 2,54,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाईनंतर पुन्हा सायंकाळी 6-6:30 दरम्यान पुन्हा आमोदे शिवारात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ पुन्हा 1 ट्रक ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता त्यामध्ये देखील प्रतिबंधित जवळपास 60 लाख रुपये किमतीची तंबाखू जप्त करण्यात आली आहे आणि त्या ट्रक चालकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे काल 2 कारवाया झालेल्या आहेत. सकाळी 4 वाहनचालकांविरुद्ध 2,54,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी पुन्हा 1 ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करून त्यामध्ये जवळपास 90 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. लोकनायक न्यूज